राजकारण झालं आता विकासाला सुरुवात, मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने करणार सुजाता कदम. वॉर्ड क्रमांक 1 मधील सुज्ञ मतदारांनी जनतेने मला मतदान करून सेवा करण्याची संधी दिली आहे. नमस्कार, महान कार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी निप्पाणीतील नुकत्याच विजय झालेल्या प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार सुजाता कदम वहिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी, आपलं महान कार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. काल निप्पाणी नगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला, आपण प्रभाग 1 मधून या ठिकाणी विजय झालात, काय सांगाल या विजयाबद्दल? आपण एकूणच काय बोलाल या ठिकाणी वहिनी? नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना. माझं मी अण्णाबाईंचं लई आभारी आहे हे संधी दिल्याप्रमाणे. त्याचबरोबर जनतेसाठी तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? मी जनतेसाठी म्हणजे विश्वास जे दाखवलेत माझ्यापेक्षी ते मी खरं उतरणार. म्हणजे जनतेने जे तुमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला तुम्ही पात्र होऊन कार्य करणार? करणार. निवडणुकीच्या काळात आपण जनतेला काय आश्वासन दिलात त्याबद्दल आपण काय सांगाल, ती पूर्ण करणार काय आश्वासन? जनतेला कोणती आश्वासन दिलं? समस्या आहेत. कोणती कोणती समस्या आहे वाडामध्ये? गटरच, रस्त्याच, लाईट हे सगळं काम करायचं मी कटिबंध आहे. म्हणजे जनतेच्या ज्या काही आश्वासन आहे ती तुम्ही पूर्ण करणार? या मुलाखतीमध्ये भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि काल ज्या वहिनींची या ठिकाणी सुजाता कदम वहिनींची या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे, त्यांचे पती रवी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कदम साहेब, आपलं महान कार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. काल जो आपल्या मिसेसचा या ठिकाणी विजय झाला, वहिनींचा विजय झाला, या एकूणच विजयाबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. एक नंबर वॉर्डातून माझी मिसेस सुजाता कदम यांचा हा विजय झाला, त्यात सिंहाचा वाटा अण्णा वहिनी आणि स्थानिक कार्यकर्ते आणि जे पाठबळ मिळालं त्याच्यातून आमचा हा विजय झालेला आहे. जे लोकांना विश्वास दाखवला आहे आमच्यावर ते आम्ही पूर्ण करणार. आपल्या वॉर्डातल्या काही ज्या समस्या असतील, ज्या आपण निवडणुकीच्या काळात जे आश्वासनं जनतेला दिला होता ती पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार या ठिकाणी नेमकं? वार्डामध्ये खूप समस्या आहे, रस्ता, गटर, लाईट, एक्सटेन्शन एरियामुळं तिथं दुर्लक्ष झालेलं आहे गेले कित्येक वर्ष, आणि खरोखर समस्या आहे. त्याचे जे पण समस्या आहे आम्ही ते मार्गी लावणार आहे. एक नंबर वार्डातून जे आमचे कार्यकर्ते आम्हाला भरभरून मतदान केले, अण्णाबाईंनी जे विश्वास दाखवले पूर्ण आम्ही त्यांच्याबरोबर पाठीशी राहणार आहे, आणि जे समस्या आहे ते पूर्ण आम्ही सॉल्व करणार आहे. आणि जे जनते मी सर्वप्रथम पूर्ण त्या भागातले जनतेचा आभारी आहे आम्हाला निवड केल्याबद्दल. धन्यवाद. अच्छा, या मुलाखतीमध्ये या ठिकाणी नूतन नगरसेविका सुजाता कदम वहिनी असतील, त्याचबरोबर कदम साहेब या ठिकाणी आमच्या या मुलाखतीमध्ये सहभागी झालात. येणाऱ्या काळामध्येही महान कार्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या मुलाखतीमध्ये यावं असं सांगतो आणि ही मुलाखत थांबवतो. धन्यवाद.